काही प्रतिष्ठित किंवा मध्यम जाती आरक्षणाच्या मागणीमध्ये घुसखोरी करतात म्हणून जातीच्या आधारावर सार्वजनिक धोरणच ठरवायला नको असं म्हणणं हे मला असं वाटतं चुकीचं धोरण ही जी आंदोलनं होत आहेत ती राजकीय पक्षांनी निर्माण केलेली त्यांनी पोचलेली वाढवलेली आणि त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वाढलेली अशी ही सगळी आंदोलनं आहेत राम जन्मभूमीचं आणि हिंदुत्वाचं राजकारण त्यांनी ओबीसी एनर्जी जी आहे ती हिंदुत्वामध्ये शोषून घेतली सफाई कर्मचाऱ्यांच्या जाती तुम्ही जर शोधल्या तर त्याच्यामध्ये कोणत्या जातींचे लोक अजिबात नसतील हे तुम्हाला सांगता येतं घर बसल्या हे जे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत हिंदुत्वाचं राजकारण आहे त्याचं मागासलेल्या जातींशी थेट भांडण नाहीये गंगेच्या काठावर भाजप राजकीय संस्कृती कशी जोपासली येत्या दहा वर्षात जातीचा आणि आरक्षणाचा प्रश्न नक्की कसा इव्हॉल्व्ह सरकारची डोकेदुखी वाढणार की थांबणार राज्याचं आणि देशाचं इन्फ्लुएन्स करणार श्रीमंत व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं अशा फ्युचरिस्टिक प्रश्नांवर इन्साइट देणारा व्हायटल कंटेंट नेटवर्कचा पहिला दिवाळी अंक द इन्साइट प्रकाशक विनायक पाचलक संपादक सचिन परब अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक क्लिक करा शिवाय अंक सर्व स्टॉल्सवर देखील उपलब्ध आहे हे जितकं कॉम्प्लेक्स होत जाईल तितकं ते कुणालाच नको असतं कारण ते एक्सप्लेन करायला अवघड जातं त्याच्यावरनं राजकारण करायला अवघड जातं पण म्हणूनच मग अजून एक सोपा उलटा मार्ग काढला जातो किंवा उलट विचार मांडले जातात की की आत्ताच्या कालावधीमध्ये मुळात जातीवरनं आरक्षण हवं का ज्या वेळेला जात आणि आर्थिक स्थिती आणि त्याच्यामुळं आर्थिक स्थिती वाढल्यामुळं बदलणारी सामाजिक स्थिती यांचं कनेक्शन वीक होत चाललंय अशा वेळेला ग्लोबलायझेशनच्या तीस वर्षानंतर जात हा मुद्दा मागासले पण ठरवण्यासाठी आणि आरक्षण देण्यासाठी महत्त्वाचं आहे का ती जागा आर्थिक स्थितीनं घेतलेली आहे अगदी तुम्ही म्हणता तो प्रश्न सगळ्यांच्या मनात नेहमी येत असतो आणि म्हणून त्याचा आपण परत विचार करूयात की खरंच ग्लोबलायझेशनमुळे असेल किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे असेल जात किती नाहीशी होती याच्या आय टीची कोणती आकडेवारी उपलब्ध आहे ती आकडेवारी जर कोणी दिली तर मग आपण चर्चा करू शकतो की जात नाहीशी होती आहे का मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जात कुठे कुठे जोडलेली आहे तर लग्नाशी जोडलेली आहे तर त्यामुळे आपण समजा अशी आकडेवारी शोधून बघूयात की आंतरजातीय विवाह होऊ शकतात का झाल्यानंतर मुलाला किंवा मुलीला मारून टाकलं जातं का ते जर मारून टाकलं जात असेल तर त्याचा अर्थ असा आहे की अजून जात शिल्लक आहे दुसरं मी व्यवसायाचं उदाहरण दिलं याचे अभ्यास झालेले आहेत व्हायला लागलेले आहेत ते आपण पाहिले पाहिजेत डोळसपणे की नव्या इकॉनॉमीमध्ये ज्याला ग्लोबलायझेशन नंतरची नवी इकॉनॉमी असं म्हणतात त्याच्यामध्ये नेमकं कोणकोणत्या कौन व्यवसायांमध्ये जात आहे म्हणजे जा आजही अजून मोठ्या शहरांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या जाती तुम्ही जर जा शोधल्या तर त्याच्यामध्ये कोणत्या जातींचे लोक अजिबात नसतील हे तुम्हाला सांगता येतं घर बसल्या आणि कोणत्या जातींचे असतील हेही सांगता येतं मी गिग इकॉनॉमीचं उदाहरण तेवढ्यासाठीच दिलं की ही जी गिग इकॉनॉमी आहे त्याच्यात व्यवसायांतर होतं पण प्रतिष्ठा वाढते का उत्पन्न वाढतं का नोकरीसाठीची शाश्वती तयार होते का यातल्या कुठल्याही मुद्द्यावरती त्या व्यक्तींची सामाजिक स्तरामध्ये परिस्थिती बदलल्याचं फारसं उदाहरण दिसत नाही ते गाव नावाच्या आणि शेती नावाच्या एका अवघड सामाजिक वास्तवातनं बाहेर पडून शहर आणि झोपडपट्टी नावाच्या दुसऱ्या अवघड सामाजिक वास्तवामध्ये येऊन पडतात आणि असा प्रयत्न करतात की इथे हातपाय मारून बघू हा त्या प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या प्रयत्नशीलतेला दाद देण्याचा मुद्दा वेगळा आणि संरचनात्मक स्ट्रक्चरली तुमची इकॉनॉमी काही समाज घटकांना ते कुठेही असले तरी छळतेच का हे तुम्ही तपासून पाहायला पाहिजे आणि त्यामुळे आधुनिक काळात जात नाहीशी झाली आहे म्हणजे नेमकी काय झालं आहे किंवा होती आहे म्हणजे काय होत आहे हे आपण शोधण्याची गरज आहे आणि ते जोपर्यंत शोधलं जात नाही तोपर्यंत तो मला असं वाटतं की शिक्षण नोकऱ्या आणि सार्वजनिक साधन संपत्तीमध्ये वाटा मिळणं याच्या संदर्भात जातीचा मुद्दा परत परत डोकं वर काढत राहणार तुम्हाला त्याला उत्तर द्यावं लागणार म्हणजे परवा जे झालं होतं मध्ये ते नाटक होतं असं म्हणाल तुम्ही ड्रॅमॅटिक होतं ॲटलिस्ट की राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत विचारलं की इथे तुमच्यापैकी ओबीसी किती आहेत आणि एखादा हातवर आला असेल किंवा नसेल ही जी परिस्थिती आहे की विशिष्ट व्यवसायांमध्ये अजूनही विशिष्ट समाजाचेच लोक असतात आणि विशिष्ट समाजांचे नसतात म्हणजे एक्सक्लुजन हा त्याच्यातला मुद्दा आहे की तुम्हाला त्याच्यातनं वगळलं जातं तुम्हाला तिथे दरवाजे बंद असतात त्या व्यवसायांमध्ये ते दरवाजे उघडण्यासाठी जातीचा विचार करण्याची गरज नक्की शिल्लक राहते त्यामुळे काही प्रतिष्ठित किंवा मध्यम जाती आरक्षणाच्या मागणीमध्ये घुसखोरी करतात म्हणून त्यांना थांबवण्याच्या ऐवजी जातीच्या आधारावर सार्वजनिक धोरणच ठरवायला नकोत असं म्हणणं हे मला असं वाटतं चुकीचं धोरण आहे या सगळ्याला अजून एक तिसरा काउंटर असा असतो की हे सगळं मान्य आहे मागासलेपण सामाजिक न्याय अगदी प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन पण मान्य आहे पण मेरिटचं काय काही काही ठिकाणी मेरिट ओव्हर पॉवर्स ए एव्हरी अदर सर्कमस्टन्स ऑर सिच्युएशन अशा केसेसबद्दल किंवा अशा विचारपद्धतीबद्दल तुम्ही काय सांग हा मुद्दा परत मंडलच्या वेळेला खूप त्याची चर्चा होऊन गेलेली आहे आणि याच्याबद्दल मतं किंवा इम्प्रेशन्स ही जास्त असतात आणि पुरावे हे फार मर्यादित असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा तीस वर्ष जुना मुद्दा आहे की मेरिटचं काय होईल आपल्या एकूण शिक्षण पद्धतीमध्ये मेरिटचं काय होतं याची आपण चर्चा करत नाही hmm. पण राखीव जागांचा मुद्दा आला की आपण मेरिटबद्दल बोलतो मुद्दा असा आहे पॉलिमिकल नाही बोलत मी hmm. म्हणजे वादासाठी वाद म्हणून नाही म्हणत की शिक्षणात संधी मिळणं याच्यामध्ये मेरिटला हानी होण्याचा काही संबंध नाही आहे उ किंबहुना तुम्ही जितक्या जास्त समाज घटकांना जितक्या जास्त ओपनली शिक्षणात संधी द्याल तितकं तुमच्या समाजामध्ये बेसिक विषमता जी आहे ती कमी व्हायला मदत होते hmm. आणि तिथे त्यामुळे मेरिटचा मुद्दा हा गैरलागू ठरतो hmm. दुसरा भाग जो आहे तो असा की ह्याची चर्चा मेरिटच्या मुद्द्याची चर्चा ही सुप्रीम कोर्टानेसुद्धा इंद्रास्वानी किंवा मंडल आयोगाचा खटला जो आहे त्या खटल्यामध्ये त्याच्या आधी ही वारंवार केलेली आहे आणि असं म्हटलेलं आहे की ह्या दोन गोष्टी आपल्याला बॅलन्स करायला पाहिजेत आणि त्या जर बॅलन्स करायच्या असतील तर त्याच्यासाठी विविध ज्याला डोअर किपिंग किंवा गेट किपिंग मेकॅनिझम्स म्हणतात ते असायला पाहिजेत ते ठेवणं आणि त्याच्या आधारे सामा सार्वजनिक धोरणं आखणं सामाजिक न्यायाचं हे खरं चॅलेंज आहे मगाशी मी जे सांगत होतो ते असेल स्कोर देणं किंवा आत्ता आपण बोलतो आहे त्याप्रमाणे विशिष्ट समूहांना राखीव जागा देणं असेल या दोन्हीमधून असा मेरिटला धक्का लागतो आहे असं दाखवणारा अभ्यास उपलब्ध नाही आहे ही सगळी चर्चा आहे की मेरिटचं काय होईल hmm. कोणाही अशा प्रकारचा अभ्यास केलेल्या समाजशास्त्रज्ञाचा अभ्यास उपलब्ध नाही आहे की इथे मेरिटमुळे किंवा आरक्षणामुळे मेरिट ढासळण्याचं हे उदाहरण घ्या असे अभ्यास उपलब्ध नाही आहेत आणि त्यामुळे तोपर्यंत मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टींना पूर्वग्रह म्हणून बाजूला ठेवलं पाहिजे कारण मग तुम्ही असं गृहित धरताय एक तर त्याच्यातला हा हास्यास्पद भाग आहे की मार्कांवरती मेरिट ठरते हे मानणं म्हणजे जातीवरती मेरिट ठरते हे जितकं हास्यास्पद आहे तितकंच मार्कांवरती मेरिट ठरते हे ठरव म्हणणं एक हास्यास्पद आहे पण तो मेरिटचा मुद्दा मी बाजूला ठेवतो तो ह्यासाठी ठेवतो आहे की जोपर्यंत काउंटर ऑर्ग्युमेंटसाठी तुमच्याकडे पुरावे नसतील तोपर्यंत विनाकारण तात्विक चर्चेमध्ये काल्पनिक मुद्दे मांडत बसून मेरिट कशी जाते किंवा मेरिट कशी जात नाही याच्यावरती आत्ता या पॉईंटला चर्चा करण्याची गरज नाही आहे असं मला वाटतं दुसरा एक कळीचा मुद्दा या सगळ्या जातींच्या बाबतीत समोर येतो आहे तो, तो म्हणजे की शेवटी वर्ग आहे ओबीसी हा वर्ग केला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाते आणि त्याच्यात टेक्निकली फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली त्यामुळे आता पुन्हा त्या वर्गांतर्गत आरक्षण द्या त्याच्यात पुन्हा अधिक प्रगत कमी प्रगत असं करा आणि इव्हेंच्युअली मग प्रत्येक जाती निहायतीच करून टाका अशा पद्धतीची एक चर्चा समोर येते रोहिणी आयोगाचा अहवाल प्रलंबित आहे तो येईल अशी दबक्या आवाजात का विना चर्चा सतत चालू आहे त्या त्याच्यावरती काहीतरी असू शकतं ह्या ह्या पेच या पेचाकडं किंवा या मुद्द्याकडं तुम्ही कसं बघता कसं आहे की जवळपास प्रत्येक राज्याने आपल्या अखत्यारीत राज्याच्या पातळीवर ओबीसींची वर्गवारी केलेली आहे याचं कारण नव्वद साली आरक्षण लागू झाल्यानंतर ओबीसींसाठीचं लवकरच बहुतेक राज्यांच्या हे लक्षात आलं की ओबीसी ही खूप खूप मोठी वर्गवारी आहे आता ही जी आकडेवारी बिहारची आलेली आहे त्याच्याप्रमाणे बिहारमध्ये तर साठ टक्के ओबीसी आहेत या साठ टक्क्यांना सरसगट एकसारखेच मानणं हे चुकीचं होईल आणि त्यामुळे वर्गवारी करायला पाहिजे असं सगळ्या राज्यांच्या लक्षात आलं आणि त्याप्रमाणे वर्गवारी झालेली आहे रोहिणी आयोगाचा तुम्ही जो उल्लेख केला ती रोहिणी आयोगाची वर्गवारी जी असेल ती मुख्यतः केंद्र सरकारला त्यांनी शिफारस केलेली असणार आहे आणि त्यामुळे मग केंद्रात सींची वर्गवारी करण्याचा निर्णय केंद्राला त्याप्रमाणे घ्यावा लागेल आता बिहारच्या जनगणनेमुळे रोहिणी आयोगाच्या शिफारशींपुढे जी पंचायत तयार होते ती अशी आहे की रोहिणी आयोगाने ही जी वर्गवारी करायला सांगितली असेल जर सांगितली असेल तर ती कोणताही डेटा नसताना सांगितलेली असणार आहे mm. बिहारनी डेटा दिलेला आहे त्यामुळे आता जर मोदी सरकारला रोहिणी आयोगाचा अहवाल स्वीकारायचा असेल आणि वर्गवारी करायची असेल तर असं म्हणावं लागेल की आम्ही जातीची जनगणना करतो आणि मग ह्या वर्गवारीच्या शिफारशी ज्या आहेत त्यांचा पुनर्विचार आम्ही करतो ते जर नाही केलं तर मी सुरुवातीला जे म्हटलं आत्ताच्या मुलाखतीच्या ते होईल ते म्हणजे असं की कोण मागासलेले आहेत हे आधी दुसऱ्या कोणीतरी ठरवलेलं आहे आणि मग आता तुम्ही बसला आहे वर्गवारी करायला कारण आज जनगणना आली की ह्या जाती इतक्या या ह्या इतक्या या इतक्या आहेत मग ते तुम्हाला सोयीचं नाही आहे म्हणून तुम्ही वर्गवारी वेगळ्या पद्धतीने करताय हे अप्रामाणिकपणाचं होईल आणि सामाजिक न्यायाशी विसंगत होईल व्हायला काय पाहिजे की वर्गवारी करायला पाहिजे मंडल आयोगामध्येच एक सभासद होते मंडल आयोगाचे नाईक नावाचे त्यांनीच एक डिसेंटिंग पत्र जोडलं होतं त्याला त्याच्यात हे म्हटलं होतं सुप्रीम कोर्टाने त्याला त्या ले ले, ले ले एका अर्थाने उचलून धरलं होतं पण शिफारस केली नव्हती आणि मी म्हटलं तसं नंतर सगळ्या राज्यांनी ह्यानं त्या प्रकारची वर्गवारी केलेली आहे काहींनी ती जास्त मागासलेले कमी मागासलेले अशी केली आहे महाराष्ट्रासारखं चतुर राज्य एखादं आहे की ज्याच्यामध्ये कोण किती मागासलेले हे गुलदस्त्यात ठेवून वर्गवारी केलेली आहे म्हणजे डी टी एन टी डी वर्गवारी वेगळी आणि इतर मागासलेले व वेगळी याच्यात लॉजिक काही नाही आहे जशा मागण्या लोकांच्या येतील आणि ज्यांना वेगळं घर बांधून पाहिजे त्यांना वेगळं घर बांधून दिलेलं आहे यांना छोटं घर त्यांना मोठं घर असं महाराष्ट्रात केलेलं आहे आता ही चलाखी असेल किंवा अंदाजे केलेली वर्गवारी असेल त्याच्या जागी हार्ड डेटाच्या आधारे तुम्हाला वर्गवारी करण्याचा मार्ग न्याय जनगणनेने उपलब्ध करून दिलेला आहे आता राज्यकर्त्यांपुढे असा प्रश्न येईल आव्हान येईल की डेटाच्या आधारे वर्गवारी करायची का राजकीय आधारावरती करायची आणि तो माझ्या मते इथून पुढचा खरा नितीश कुमारांच्या सरकार पुढचाही आणि मोदींच्या सरकार पुढचाही पेच असणार आहे बिहारने जातीन्याय जनगणना केली याचा जो देशावरचा इम्पॅक्ट आहे तो हा आहे तो बिहारवरती सुद्धा आहे की रोहिणी आयोगाचा अहवाल सुद्धा जातीनीय जनगणनेशिवाय स्वीकारणं अवघडून बसेल बरोबर म्हणजे रोहिणी अहवाल काय आहे रोहिणी आयोगाचा हे मुळात मला माहिती नाही पण आपण असं गृहित धरूयात की रोहिणी आयोगाने असा अहवाल दिला असेल की अशी ओबीसींची वर्गवारी करणं आवश्यक आहे पण त्यांनी जी वर्गवारी सुचवली असेल ती शास्त्रीय कसोटीवरती नसणार कारण जो डेटा बिहारसारख्या राज्याने आज निर्माण केलेला आहे तो यांनी कुठे निर्माण केलेला आहे जनरेट केलेला आहे हा पेच आहे शेवटी निर्णय घेणारे जे असतात ते निवडून आलेलं सरकार असतं किंवा राजकीय पक्ष असतात सरकार आणि राजकीय पक्ष यांचा राजकारणाचा अँटेना कायम वरती आलेला असतो आणि ते स्वाभाविक आहे की याचे राजकीय परिणाम काय होतील याचा विचार करून ते सतत निवड करत असतात त्यामुळे आपण चर्चा करताना आपल्यापुढे पेच असा येतो की तार्किकदृष्ट्या योग्य निवड काय आहे आणि राजकीयदृष्ट्या कोणती निवड होणार ह्याच्यात जी गॅप आहे ती गॅप म्हणजे आत्ताचं राजकारण असणार आहे तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे बरोबर आहे नेमकं काय राजकारण होणार आहे किंवा राजकारणापुढे कोणते प्रश्न निर्माण होणार आहेत तर त्यातला हा पहिला प्रश्न असणार आहे की जातीनिहाय जनगणना करायची का नाही करायची बिहारनी करून नक्की काय मिळवलं आहे ते आपल्याला अजून माहीत नाही आहे ते डब्यात बंद आहे मी म्हटलं तसं फक्त जातींची आकडेवारी कळलेली आहे पण त्यात जातींची सामाजिक आर्थिक स्थिती काय आहे हे कुठं कळलेलं आहे ते कळल्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला अंदाज येईल की ही किती स्फोटक आहे माहिती किंवा नाही दुसरीकडे राजकीय नेते जेव्हा निर्णय घेतात सरकार जेव्हा निर्णय घेतं त्यावेळेला त्याचा नंबर्सच्या भाषेत स्वाभाविकपणे विचार केला जातो आणि त्यामुळे अमकी वर्गवारी केल्यामुळे कोणते समाज घटक आपल्याबरोबर येतील किंवा येणार नाहीत याचा विचार ठिकठिकाणी केला जाईल आणि मगच निर्णय घेतले जातील तुम्ही ज्या धगधगत्या त्या राजकीय परिस्थितीचा वि उल्लेख केलात तोही मुद्दा येणार आहे की ठिकठिकाणी विशेषतः पश्चिम भारतामध्ये ज्यांना पारंपरिकदृष्ट्या मध्यम शेतकरी जाती असं म्हटलं जातं अशा जातींचे फेडरल समूह असलेल्या जाती ज्या आहेत ते आरक्षणाची आणि मागास आपण आहोत हे दाखवण्याची मागणी आहेत अशा संदर्भामध्ये आता काय करावं हा पेच येणार आहे त्याला एक तार्किक उत्तर असं आहे मी म्हटलं त्याप्रमाणे की जनगणनेप्रमाणे जे दिसेल करा करा तो? ते करावं व्यावहारिक उत्तर असं आहे की याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करावी लागेल ह्याच्यातला मधला मार्ग कोणता असू शकतो तर मला असं वाटतं यातला मधला मार्ग एक असा असू शकतो की ज्याच्याबद्दल मी अनेक वेळेला खासगीत तुमच्याशी बोललो असेन अनेक लोकांशी बोललो आहे की तिसरा मागासवर्गीय आयोग नेमण्याची आत्ता वेळ आलेली आहे मंडल आयोग हा दुसरा मागासवर्गीय आयोग होता व्हायला जे पाहिजे ते असं की जातनिहाय जनगणना करणे आणि तिसरा मागासवर्गीय आयोग नेमणं या दोन गोष्टी तातडीने व्हायला पाहिजे त्या जर झाल्या तर सरकार म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा कुठलंही सरकार त्याला एक नैतिक अधिकार मिळेल आंदोलन करणाऱ्यांना सांगण्याचा की आता या दोन गोष्टींना पाच वर्षे लागली तरी चालतील पण तुम्ही थांबा हा त्यातला पहिला भाग आहे दुसरा भाग जो आहे तो असा की खाजगी क्षेत्रात की ज्याच्याबद्दल आत्ता सगळे चिडीचूप आहेत आंदोलन करणाऱ्यांनाही त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे खाजगी क्षेत्रात डायव्हर्सिटी येईल मागासलेल्या वर्गांना प्रतिनिधित्व मिळेल याच्यासाठीची इन्सेंटिव्हची योजना तयार व्हायला पाहिजे आपण त्याच्याबद्दल बोलतच नाही आयदर एका टोकाला जाऊन आपण असं म्हणतो की खाजगी क्षेत्रातसुद्धा आम्ही आरक्षण आणू की ज्याच्यात अनेक अडचणी येतील आणि मग खाजगी क्षेत्र म्हणेल की तसं असेल तर आम्ही आणखीन इन्फॉर्मलायझेशन करतो भरतीच करत नाही मग तुम्ही कसं आरक्षण आणणार इथे खुद्द सरकारच कंत्राटी भरती करत आहे का भरती करत आहे कंत्राटी कंत्राटी भरती केल्यामुळे अनेक फायदे सरकारचे होतात त्याच्यातला हा एक फायदा आहे की आरक्षणाची झंझट राहत नाही आणि आपल्याला हवं त्यांची भरती करता येते केंद्र सरकार लॅटरल भरती नावाचा एक गुंडस शब्द प्रयोग करतं म्हणजे काय तर जॉईंट सेक्रेटरीच्या लेवलला थेट भरती खाजगी क्षेत्रातनं करायची हे सगळं जे चाललेलं आहे त्याचं भान ठेवून जे चळवळ उभी राहायला पाहिजे आणि धोरण ठरायला पाहिजे ते हे आहे की तुमच्याकडचा कर्मचारी वर्ग जो आहे तो कंत्राटी असू दे नाही तर काही असू दे त्याच्यामध्ये मागासलेल्या वर्गांचे किती आहेत विविध धर्मांचे किती आहेत आणि विविध लैंगिक निवड असलेले किती लोक आहेत याच्या आधारे त्याची डायव्हर्सिटी मोजून ज्यांच्याकडे डायव्हर्सिटी आहे त्यांना विशिष्ट कर सवलती असतील थी किंवा अन्य सवलती देणं याला म्हणतात इन्सेंटिव्सची पद्धत ती इन्सेंटिव्हची पद्धत आत्ता सुरू झाली तर हे जे जा बॉटलनेक झालेलं आहे की सगळ्यांचं लक्ष फक्त यू पी एस सी आणि राज्यसेवा आयोग आणि त्याच्या भरतीवरती लागलेलं ला। आहे आणि त्याच्यातनं कुणाच्याही हाती काही लागत नाही त्या कोंडीतनं ना आपण बाहेर पडू शकतो त्यामुळे हा माझ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यातला दुसरा भाग असेल पहिला भाग धोरणात्मक आहे ज्याला पाच वर्षे लागतील पण हा मी जो म्हणतोय तो वर्ष सहा महिन्यामध्ये अंमलात आणता येईल असा महत्त्वाचा भाग आहे ह्या दोन गोष्टी जर झाल्या तर काही राजकीय पक्षांना आणि नेत्यांना इतपत धैर्य येऊ शकेल की जे बिगर मागासलेल्यांना याच्यामध्ये घुसू देणार दे नाहीत कारण हा कायमचा प्रश्न राहणार आहे कुठल्याही समाजात राहणार आहे की जे मागासलेले नाहीत त्यांना जर असं वाटलं की आपण मागासलेले आहोत हे सिद्ध करण्यामुळेच फक्त आपल्याला काही फायदे मिळू शकतात तर आपण मागासलेले आहोत हे सांगण्यासाठीची धडपड ही अनेक जनसमूहांमधनं होणं हे स्वाभाविक असतं त्याच्यावरती तिसरा उपाय राजकीय असणार आहे पण तो राजकीय उपाय आज कोणत्याही राजकीय पक्षात त्याचं धाडच नसलेला आहे त्यामुळे त्याची चर्चा करण्याचं मला काही कारण दिसत नाही एका अर्थाने तुमच्या प्रश्नाचं माझं उत्तर असे की ही आपले राजकीय पक्ष जे चतुर असतात असं मी नेहमी मानत आलेलो आहे त्यांचं हे मला वैशिष्ट्य दिसतंय की स्वतःला अडचणीत आणण्याची सुद्धा त्यांची जी काही क्षमता आहे ती दुर्दम्य आहे आणि हे जी आंदोलनं वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये आणि महाराष्ट्र हे त्याच्यात आत्ता अव्वल आहे इतर राज्यातली आंदोलनं थोडी थंड पडलेली आहेत ही जी आंदोलनं होत आहेत ती राजकीय पक्षांनी निर्माण केलेली त्यांनी पोचलेली वाढवलेली आणि त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वाढलेली अशी ही सगळी आंदोलनं आहेत जातीनिहाय जनगणनेमुळे तातडीने कुणालाच काही मिळणार नाही आहे हे आपण त्यानिमित्ताने लक्षात ठेवलं पाहिजे जे काही मिळायचंय ते उद्या किंवा परवा मिळणार आहे हे सगळे सामाजिक राज आर्थिक भाग झाले किंवा राजकारणांचं राजकारण झालं स्ट्रक्चरल राजकारणामध्ये येणाऱ्या दशकामध्ये डिलिमिटेशन केंद्रातलं राज्यातलं महिला आरक्षण जे आता मंजूर झालंय आणि पुन्हा रोहिणी आयोग आला तर त्याचे परिणाम हे सगळं मिळून ओव्हरऑल राजकारणाचा बेससुद्धा बदलू घातला आहे त्याच्यामध्ये कसं डिलिमिटेशन होईल तिथं काय आरक्षण पडेल ओबीसी आरक्षण तिथं येईल का तर अशा वेळेला हे सगळे ज्याला वेळ लागणाऱ्या गोष्टी आहेत मागासवर्गीय आयोग असेल जातनीय जनगणना असेल ह्याच्याकडं स्वतः राजकारणी कसं बघतील या कॉन्टेक्समध्ये त्याचं उत्तर सांगणं खूप अवघड आहे कारण मला भीती अशी वाटते आहे की सगळे राजकारणी याच्याकडे अत्यंत अदूरदृशी दृष्टीने आणि फक्त आजच्या संध्याकाळचा आणि उद्याच्या सकाळचा विचार करून बघतात त्यांच्यामध्ये कुवत असते लांबचा विचार करण्याची पण त्या कुवतीप्रमाणे विचार करून राजकारण करण्याची धमक कुणामध्ये आत्ता राहिलेली नाही आहे याचा अर्थातच कारण असं आहे की आपलं राजकारण इतकं स्पर्धात्मक बनलेलं आहे की त्या स्पर्धात्मक राजकारणामुळे एकमेकांवरती तातडीने कुरघोडी करणं हे महत्त्वाचं बनतं सगळ्यांच्या दृष्टीने mm -hmm. आणि त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ती क्षमता कुणात आहे का नाही याचं सर्टिफिकेट मी द्यायची गरज नाही पण तसं कोणी करेल का तर मला वाटतं की तसं करणार नाहीत आणि त्यामुळे इथून पुढच्या काळात जसं धर्माच्या का मुद्द्यावरनं राजकारण करून आपण देशाला धोक्यात आणलेलं आहे तसंच ह्या मागासलेपणाच्या मुद्द्यावरनं सुद्धा मागासलेल्या समूहांना काही मिळवून देण्याच्या ऐवजी त्याचं राजकारण करून त्याच्यातून सामाजिक संघर्ष उभे राहणं एवढीच निष्पत्ती मला आत्ता तरी दिसते त्याला अपवाद कदाचित एका बाजूला तामिळनाडूसारखं राज्य असेल केरळसारखं असेल दुसऱ्या बाजूला टोकाचा विरोधी राज्य म्हणजे बिहार असेल mm. बिहारमध्ये आत्ता नितीश आणि राजद जे डी यू आणि राजद यांच्या युतीने हे सगळं प्रकरण अत्यंत संयमाने हाताळलेलं आहे कौशल्याने हाताळलेलं आहे त्यामुळे ह्याला अपवादात्मक राज्य दोन्ही देशांच्या भागांमध्ये आपल्याला सापडतील उत्तर आणि दक्षिणेमध्ये पण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एकीकडे औद्योगिक प्रगती जास्त होत असलेले शेती काही प्रमाणात बरी असलेले पश्चिम भारतातले जे र प्रदेश आहेत तिथे मात्र यातनं गुंतागुंत नव्याने उभी राहील दुसरं गुंतागुंत निर्माण होणारं राज्य जे आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश आहे की जे भारताच्या मध्यवर्ती आहे आणि त्यामुळे उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये जर यातनं गुंतागुंत निर्माण झाली तर ती तिथे कुणालाही झेपणार नाही आहे कारण उत्तर प्रदेशचं राजकारण आत्ताच इतकं हिंसक आणि संघर्षमय झालेलं आहे की त्याच्यात जर सामाजिक संघर्षाची जोड त्याला मिळाली तर ते राजकारण आवरता येणं सहजासहजी कोणालाही शक्य नाही जेव्हा राजकारण आवरता येईन असं होतं तेव्हा राजकारणी लोक किंवा राजकीय पक्ष जास्त जास्त भावनिक आवाहनाचं राजकारण करतात मग ते भावनिक आव्हान जातीचं असू देत नाही तर धर्माचं असू देत त्यामुळे येता काळ मला असं वाटतं की ज्या राजकारणामुळे भारतामध्ये जास्त जास्त संघर्ष होतील असं भावनिक आवाहनाचं राजकारण हे यातनं वाढीला लागू शकतं यातला जो सोपा शॉर्टकट आहे की पोस्टपोन करत राहायच्या गोष्टी आत्ता जनगणनासुद्धा गेली दोन तीन वर्ष झालेली नाही तर ओव्हरऑल पोस्टपोनमेंट ऑफ थिंग्स हेच कदाचित मग धोरण असू शकतं का त्यांनी फारसं उत्तर मिळणार नाही म्हणजे आत्ता जनगणनेच्या बाबतीत पोस्टपोनमेंट त्यांनी केलेलीच आहे आणि ती भारतासारख्या देशाला एका अर्थाने अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे की आपल्याला जनगणनाच करता येत नाही असा त्याचा अर्थ झाला म्हणजे बेसिक फंक्शन ज्याला म्हणतो आपण गव्हर्नन्सचं ते आपल्याला पार पाडता येत नाही आहे कोविड जुना झाला कोविडच्या पहिल्या टप्प्यानंतर जनगणनेची तयारी सुरू करता आली असती ती आपण केली नाही आणि आता आपण म्हणतोय की आता जनगणना करायलाच नको तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पोस्टपोन करता येईल पण ते पोस्टपोन केल्यामुळे हा जो सगळा सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी आहे तो थांबणार नाहीये उलट तो चुकीच्या मार्गाने बाहेर येईल कारण लोक असं म्हणतील की ठीक आहे तुम्ही पोस्टपोन करताय तर करा मी आज मागतोय ते मला द्या अशा प्रकारच्या मागण्यांना जास्त वाव त्याच्यातनं निर्माण होईल मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात नेहमीप्रमाणे आपण तात्विककडून तात्कालिकाकडे येऊया की या निमित्तानं धर्म विरुद्ध जात हा जो जुना संघर्ष मानला जातो त्याला पुन्हा गती निर्माण होईल का आणि त्याचे फायदे मग आत्ताचे राजकीय पक्ष घेतील हा हाही प्रश्न तीस वर्ष जुना आहे कारण नव्वद साली हा प्रश्न प्रश्न म्हणून नाही तर उत्तर म्हणून सांगितला जायचा आणि अजूनही भले भले, भले तसं सा सांगतात ते काव्यात्मक भाषेत सांगतात की कमंडलला मंडलचं उत्तर किंवा मंडलला कमंडल तुम्ही कुठे उभे आहात त्याच्यावरती ते ठरतं मला असं वाटतं की जरा काळजीपूर्वक या मुद्द्याकडे पाहायला पाहिजे हा व्यावहारिक असला तरी याचं कारण नेमकं काय झालं नव्वद साली तर नव्वद साली ज्याला कमंडलचं राजकारण असं म्हटलं गेलं म्हणजे राम जन्मभूमीचं आणि हिंदुत्वाचं राजकारण ते राजकारण उभं राहिलं आणि त्यांनी भविष्य काळातल्या दहा वर्षांमधली ओबीसी एनर्जी जी आहे ती हिंदुत्वामध्ये शोषून घेतली आणि त्यामुळे झालंच असेल तर उलटं झालेलं आहे की मंडलची एनर्जी कमंडलनी शोषून घेतलेली आहे आणि त्यामुळे आत्ता ज्यांना असं वाटतं आहे की जातनिहाय जनगणनेमुळे हिंदुत्वाचं राजकारण अडचणीत येईल ते मला माहीत नाही का बरं म्हणत आहेत म्हणजे मला खरंच माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर काय की ते असं का म्हणत आहेत हे खरं आहे की मोदी म्हणत आहेत नाही करायची जातगणना आणि तसं मोदी म्हणत आहेत म्हणून आपण जर असं मानत राहिलो की हे हिंदुत्वाला गैरसोयीचं आहे तर मला असं वाटतं की ते फसग फसगत होईल हे जे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत हिंदुत्वाचं राजकारण आहे त्याचं मागासलेल्या जातींशी थेट भांडण नाही आहे हे खरं आहे की याच्यातले अनेक पूर्वापार आणि विशेषतः ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर पाठीराखे म्हणतात ते हे पूर्वापार विशिष्ट प्रकारच्या हिंदू धर्माचे पुरस्कर्ते राहिलेले आहेत हे खरं आहे पण त्यांचा शंभर वर्षाचा इतिहास असा आहे आपल्या की आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी लागणारा लवचिकपणा त्यांनी वेळोवेळी दाखवलेला आहे आत्तासुद्धा तुम्ही पहा की वेगवेगळ्या ओबीसी समूहांची प्रतीकं त्यांच्या अस्मिता आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा या राज्या राज्याच्या पातळीवर हिंदुत्वाच्या संभाषितामध्ये किंवा डिस्कोर्समध्ये समाविष्ट करण्याची चलाखी हिंदुत्वाच्या राजकारणी गेल्या दहा वर्षात दाखवलेली आहे ओडिसात गेल्यानंतर तिथला जो काही राय प्रादेशिक किंवा ओबीसींचा सांस्कृतिक अभिमानाचा बिंदू असेल तो आसाममध्ये गेल्यानंतर तिथला बिहारमध्ये गेल्यानंतर तिथला अशी राज्याराज्यातली उदाहरणं आपल्याला दाखवता येतील हे जर लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की आत्ताचं जे हिंदुत्व इथून पुढे उभे राहणार आहे ते या जातीच्या प्रश्नाने घाबरून माघार घेईल अशी मला शक्यता वाटत नाही त्यामुळे जातीचा प्रश्न हा शुद्ध सामाजिक न्यायाच्या मुद्द्यासाठी हातात घ्यावा लागेल आणि मग त्याला जर कोणी विरोध केला मग तो भाजप असेल मोदी असतील किंवा अन्य कोणी असेल तर त्यांना तुम्ही म्हणू शकता की तुमचा सामाजिक न्यायाच्या राजकारणाला विरोध आहे hmm. पण त्याच्यासाठी मुळात तुम्हाला सामाजिक न्यायाचं राजकारण पुढे घेऊन उभं राहावं हो लागेल आणि त्याच्यात या अटी घालून चालणार नाही की हे हिंदुत्वालासुद्धा विरोध आहे म्हणून आम्ही आहे असं म्हणून चालणार नाही तर आम्हाला सामाजिक न्यायाचं राजकारण करायचं आहे ते लोकशाहीशी सुसंगत आहे म्हणून जात न्याय जनगणना आणि म्हणून संपूर्ण सामाजिक न्यायाच्या धोरणाची फेर आखणी हे आमचं धोरण आहे ही भूमिका घ्यावी लागेल पूर्वी काय मंडल विरुद्ध कमंडल अशी मांडणी झाली आता ती मंडल प्लस कमंडल अशी मांडणी होते का हा म्हणजे हे शब्द शब्दांचे काय म्हणूयात आपण वेगवेगळी समीकरणं आपण मांडून बघतो हे पूर्वीला ना आत्ता नाही आहे मोदींच्या संपूर्ण रामलाल आडवाणींच्या नाही तेव्हा मोदी नव्हते त्याच्यात आडवाणींच्या संपूर्ण राम जन्मभूमी आंदोलनाला देशभरातून जी ताकद मिळालेली आहे ती ताकद ही याच सामाजिक समूहांमधली आहे की जे अन्यथा सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावरती मागासलेपणाच्या कारणाने एकत्र येऊ शकतात असेच हे आहेत यात काही संशय नाही आहे आणि त्यामुळे त्यांना ह्याचा धोका नाही आहे धोका उलटीकडनं आहे की सामाजिक न्यायाचं राजकारण करणाऱ्यांसाठी हा धोका आहे की त्यांना ज्यांच्यासाठी राजकारण करायचं आहे ते समूह सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर तुमच्याबरोबर आणि अस्मितेच्या मुद्द्यावरती हिंदुत्वाच्या बरोबर अशी त्यांची दुविधा जर झाली तर तुम्ही काय करणार हा खरा मुद्दा आहे आणि ते कसं सांभाळायचं याचा विचार गेल्या तीस वर्षात सामाजिक न्यायाचं राजकारण करणाऱ्यांनी केलेला नाही ना तो लालकृष्णा ला, ला लालू प्रसाद यादवांनी केला ना मुलायमसिंगांनी केला आता एका अर्थाने त्याचा दुसरा टप्पा आलेला आहे आणि त्या दुसऱ्या टप्प्यात राज्य पातळीवरचे जे नवे नेते उदयाला येत आहेत त्यांच्यापुढे हे आव्हान आहे की ही सांगड कशी घालायची आणि या जनसमूहांना कोणत्या मुद्द्यांवरती आपल्याकडे कायम ठेवायचं का फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावरती ठेवायचं ते जर ठेवलं तर ते कुणीही देईल त्यांना आणि जे आरक्षण देतील त्यांच्याबरोबर ते जाणार असतील तर मग तुमचा सामाजिक आधार जातो हा उलटा पेच आहे असं मला वाटतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा जात नाही या मॅटर करेल का आणि करत असेल तर त्याचा कोणावर काय परिणाम होईल जेवढा भारतीय जनता पक्ष त्याच्याबद्दल सावध पवित्रा घेईल तेवढा तो मुद्दा चोवीसच्या निवडणुकीत जास्त जास्त विरोधी पक्षांकडनं पुढे आणला जाईल याचं साधं कारण असं आहे की विरोधी पक्षांच्या सा दृष्टीने भारतीय जनता पक्ष त्याच्याबद्दल सावध पवित्रा घेतोय म्हणजेच तो त्यांना गैरसोयीचा आहे हे उघड दिसतं आणि त्यामुळे तो मुद्दाम त्यांना मागे रेटण्याचा ते प्रयत्न करतील त्याचा फायदा कुणाला मिळेल हा प्रश्न एका अर्थाने ओपन एंडेड आहे कारण लास्ट मिनिटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत कोणीही त्याचा फायदा उठवू शकतं पण मुळात न्याय जनगणनेमुळे तुमच्या हातात काय पडणार आहे हे त्याच्या पुरस्कर्त्यांनी लोकांना समजावून सांगावं लागेल त्याच्याशिवाय तो फायदा मिळणार नाही शेवटचं उत्तर माझं असं राहील या प्रश्नाला की हा मुद्दा चोवीसच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल याचं कारण चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेस खेरीजचे अनेक प्लेयर्स अनेक स्पर्धक भाजपचे हे राज्य पातळीवरचे असणार mm. आहेत आणि राज्य पातळीवरचं जे डायनॅमिक आहे जातींचं गणित आहे त्याच्यामध्ये त्या, त्या पक्षांना जास्त सरशी त्यांची असणार आहे आणि त्यामुळे mm. त्यांना ही भूमिका घेणं हे जास्त सोपं जाणार आहे भारतीय जनता पक्षाला आपली राष्ट्रीय भूमिका आणि राष्ट्रपातळीवरच्या भूमिकेबरोबर राज्यातली भूमिका अशी सांगड घालावी लागणार आणि त्यामुळे ह्या लढाईमध्ये स्थानिक पक्ष जे आहेत प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांना भूमिका घेणं सोपं जाणार आहे तर खूप खूप आभार खूप नवे इन्साईट नेहमीप्रमाणे मिळाले परत परत भेटूया आपण आज इथंच थांबू नमस्कार